आता आपल्या समोर कणकर महाराष्ट्राची महती आपल्या भाषणातून इयत्ता 9वीची कोमल पाटील सांगेल. सह्याद्रीची छाती ज्याची खानदेश हा माथा विदर्भ कोकण बाहू आहे चरणी सागर चाहता नरवीरांच्या भेटी घडती मराठवाडी जाता जय हिंद भूमी जय शिव भूमी जय महाराष्ट्र गाथा जय महाराष्ट्र गाथा. नमस्कार, मी कोमल मंगेश पाटील. ज्याप्रमाणे आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले त्याचप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा 1 मे 1960 रोजी प्राप्त झाला आणि म्हणूनच 1 मे आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि विशेष म्हणजे 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आता महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय, महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय, पारावरचा वड देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे महाराष्ट्र, आंबा फणस साप आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र, रानातली पळस अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र, कपाशी तूर ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र, इरसाल हस्ती मातीतली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजे महाराष्ट्र, शिमगा पोळा होळी आणि पूर्णाची पोळी म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि म्हणूनच महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नव्हे तर महाराष्ट्र एक संस्कृती आहे, एक धर्म आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र आणि इतिहासाच्या पानोपानी ही महानता महाराष्ट्राने वेळोवेळी सिद्ध केली आहे. छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली आणि पेशव्यांनी स्वराज्याचा हा ध्वज अटकेच्याही पार रोवला. आजही देशाच्या औद्योगिक आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्व हे महाराष्ट्राकडेच आहे. संबंध देशांचं औद्योगिक आणि आर्थिक इंजिन म्हणजे महाराष्ट्रच आहे. मित्र हो, तुमच्या माझ्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या संघर्षाने झालेली आहे तेव्हा आजचा दिवस हा या संघर्षाला आठवण्याचा आहे. सागरी किनारा सुंदर रान हिरवी शेते दगड धोंडे आणि डोंगरांनी बनलेल्या या महान भूमीला आपल्या जन्मभूमीला नमन करत महान नाटककार श्री राम गणेश गडकरी म्हणतात, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या समोर महाराष्ट्र गीत सादर करतील. हां.